चंद्रयान लवकरच आकाशात झेपावणार आहे दिवसांचा प्रवास करून ते चंद्रावर लँड होईल असा बेत आहे पण तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं तेव्हा नासाच्या त्या अपोलो एलेमन यानाने फक्त चार दिवसात चंद्र गाठला होता मग भारताला चंद्रावर जायला अमेरिकेपेक्षा दहा पट जास्त वेळ का लागतोय जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार आठ रोजी चंद्रयान एक अवकाशात झेपावलं होतं आणि त्याचं ऑर्बिटर बारा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी चंद्राच्या कक्षेत दाखल झालं होतं म्हणजे सुमारे सत्त्याहत्तर दिवसांनी मग दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये चंद्रयान टू अठ्ठेचाळीस दिवसात चंद्रावर पोहोचलं होतं पण आपल्याला माहिती आहे की तेव्हा अखेरच्या क्षणी लँडरचा संपर्क तुटला होता आणि चंद्रावर अलगद उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता आता चंद्रयान तीन चाळीस दिवसात चंद्रावर पोहोचवण्याची योजना इस्रोने आखली आहे त्यासाठी भारताकडचं सर्वात मोठं आणि शक्तिशाली असं एल व्ही एम थ्री रॉकेट वापरलं जात आहे पण तरीही एकोणीसशे एकोणसत्तर सालच्या नासाच्या अपोलो एलेवन पेक्षा आता इस्रोला छत्तीस दिवस जास्त का लागणार आहे त्यामागे एक खर्चाचं कारण आहे तर दुसरी एक शक्कल आहे जी आपल्या शेतांमधून जन्माला आली आहे आधी आपण काही आकडेवारीतून चंद्रयान आणि अपोलो या दोन मोहिमांची तुलना करूया नासाचं अपोलो एलेव्हन यान तीन अंतराळवीरांसह कॅनडी स्पेस सेंटरमधून सोळा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झेपावलं होतं सोळा जुलै रोजी अपोलो एलेव्हन चंद्राच्या कक्षेत दाखल झालं आणि वीस जुलै रोजी यानाचा ईगल हा भाग चंद्रावर लँड झाला यातून नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं या दरम्यान तिसऱ्या अंतराळवीर मायकल कॉलिन्स हे त्या कमांड मॉड्यूलमध्ये चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत होते नंतर त्या ईगलने पुन्हा उड्डाण केलं आणि ते कमांड मॉड्युलला जाऊन जोडलं गेलं अपोलो ने एकवीस जुलै रोजी पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू केला आणि चोवीस जुलै रोजी ते उत्तर प्रशांत महासागरात उतरलं म्हणजे ही संपूर्ण मोहीम अवघे आठ दिवस आणि तीन तासात पूर्ण झाली तुलनेने चंद्रयान तीन या मोहिमेचं स्वरूप असं आहे एक मानवरहित अंतराळयान पृथ्वीहून चंद्राकडे झेपावणार आहे आणि सुमारे चाळीस दिवसांनी चंद्रावर एक लँडर उतरणार त्यातून मग पुढच्या संशोधनासाठी एक रोवर बाहेर येणार अपोलो आणि चंद्रयानमधला एक मोठा फरक म्हणजे नासाच्या मोहिमेनं मानवाला चंद्रावर नेऊन परत आणलं आणि त्यासाठी यानात भरपूर इंधनही साठवावं लागलं तर इस्रो फक्त चंद्रापर्यंत रोवर पोहोचवणार आहे त्यामुळे चंद्रयानचं वजनही अपोलो एलेवनच्या तुलनेत बरंच कमी आहे पण म्हणजे नेमकं किती तर अपोलो एलेवन यान घेऊन जाणाऱ्या सॅटर्न फाईव्ह रॉकेटचं इंधनासह वजन होतं अठ्ठावीसशे टन यानाचं वजन पंचेचाळीस पूर्णांक सात टन एवढं होतं तर ऐंशी टक्के वजन हे केवळ इंधनाचं होतं तुलनेने ज्या एल व्ही एम थ्री रॉकेटने इस्रो चंद्रयान थ्री लाँच करणार आहे त्याचं इंधनासह वजन आहे सहाशे चाळीस टन यानाच्या प्रॉपल्शन मॉड्युलचं वजन आहे एकवीसशे अठ्ठेचाळीस किलो तर लँडर आणि रोवरचं एकत्रित वजन आहे सतराशे बावन्न किलो एल व्ही एम थ्री हे इस्रोचं सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे पण सॅटर्न रॉकेट एवढं शक्तिशाली नाही त्यामुळे अमेरिकेला एका झटक्यात चंद्राच्या दिशेनं थेट आणि कमीत कमी दिवसात प्रवास करता आला तसं भारताला करता येणं सध्या तरी शक्य नाही मग कमी इंधनासह चंद्रावर पोहोचायचा दुसरा पर्याय इस्रोने स्वीकारला इस्रोनं त्यासाठी शेतात वापरल्या जाणाऱ्या गोफणीकडून प्रेरणा घेतली असं म्हणता येईल हो तीच गोफण जी शेतात पक्ष्यांना जनावरांना पळवून लावण्यासाठी शेतकरी वापरतात म्हणजे दोरीला दगड बांधून तो पाच सहा वेळा गरागरा फिरवायचा आणि मग तो दगड वेगाने सोडायचा इस्रोने याच गोफण तंत्रज्ञानाचा म्हणजे स्लिंग शॉटचा वापर करून कमीत कमी इंधनात चंद्र गाठण्याचा मार्ग आखला त्यामुळे चंद्रयान हे थेट चंद्राकडे सरळ प्रवास करण्याऐवजी काही काळ पृथ्वीभोवती फिरत राहतं आणि हळूहळू आपली कक्षा पृथ्वीपासून दूर वाढवत जातं मग एका ठराविक अंतरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पोहोचल्यावर चंद्रयान चंद्राच्या दिशेने जाऊन मग चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतानाही चंद्रयान गुरुत्वाकर्षणाची मदत घेतं कमीत कमी शक्ती आणि कमी इंधन वापरून जास्त लांबवरचा हा प्रवास आहे याच दृष्टिकोनामुळे भारताच्या अंतराळ मोहिमा इतक्या कमी खर्चात पूर्ण होतात मंगळयान मोहिमेसाठीही याच तंत्राचा वापर करण्यात आला होता दोन हजार आठ साली इस्रोने चंद्रयान एक मोहीम तीनशे शहाऐंशी कोटी रुपये खर्चून पूर्ण केली होती त्यानंतर मार्च दोन हजार चौदामध्ये मंगलयानसाठी साडे चारशे कोटी रुपये खर्च आला होता तर बीबीसी सायन्सच्या एका वृत्तानुसार नासाची एस मॅव्हन ऑर्बिटर मोहीम यापेक्षा दहापट पट जास्त खर्च करून आखण्यात आली होती आता विचार करा सध्याच्या अनेक हॉलिवूड बॉलिवूड सिनेमांचं बजेट तर यापेक्षाही जास्त असतं पण खरंच चंद्रावर लँड होणं किती अवघड आहे त्यासाठी आपली सोपी गोष्ट क्रमांक आठशे पंचेचाळीस नक्की पहा आणि चंद्रयान तीन मोहिमेचं विशेष कव्हरेज पहा सी मराठी डॉट कॉमवर